मंडळी राम राम। जोडधंद्याशिवाय शेती फायद्याची ठरत नाही असं सगळेजण सांगतात, सल्ले देतात, पण जोडधंदा करायचा कोणता याबाबत मात्र सगळेच संभ्रमात असतात। ग्रामीण भागामध्ये मशीनच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय आणि या दुग्ध व्यवसायांच्या माध्यमातून श्रीमंत होणारे अनेक शेतकरी आपण बघितलेत, परंतु या मशीनचं पालन कसं करायचं, मशीनची निगा कशी राखायची बघूयात आजच्या या खास एपिसोडमध्ये। दूध व्यवसायामध्ये म्हैस पालनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। भारतात जवळजवळ एकूण उत्पादनापैकी 55% वाटा हा म्हशीच्या दुधाचा आहे। वाढीव उत्पादनासाठी जातीवंत म्हशी पाळणे फार गरजेचे आहे, त्यामुळे पशुपालकांना म्हशी संबंधी असलेली बारीक सारीक माहिती असणे आवश्यक आहे। म्हशींना योग्य प्रकारचा संतुलित आणि पोषक आहार देणे गरजेचे आहे। म्हशींसाठी गोठ्याची रचना करताना त्या आरामदायक अशी असावी। रोग नियंत्रणासाठी प्रभावीपणे लक्ष देणे गरजेचे आहे। म्हैस प्रजननाच्या बाबतीत उत्तम असावी। पशुपालकांना म्हशींची निवड करताना उच्च दर्जाच्या व जातीवंत आहेत याची खात्री करावी। जर म्हशी जातीवंत नसतील तर त्याचा परिणाम प्रत्यक्ष दूध उत्पादनावर होतो, म्हणून जातीवंत दर्जाच्या म्हशी निवडाव्यात, जसे की मुरहा, जाफराबादी, म्हैसाणी, भदावरी, पंढरपुरी इत्यादी जातीच्या म्हशी चांगल्या दर्जाच्या असतात। त्यातल्या त्यात मुरा जातीची म्हैस दूध उत्पादनासाठी अतिशय चांगली मानली जाते, त्यामुळे या म्हशीची किंमतही जास्त असते। या जातीच्या म्हशीचे वैशिष्ट्य म्हणजे ती कुठल्याही वातावरणात तग धरू शकते, तसंच तिची देखभाल करणेही सोपे असते। या म्हशी सामान्यतः पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये जास्त पाळल्या जातात। या जातीच्या म्हशींची शिंगे मागच्या बाजूने वळलेली असतात। या जातीची म्हैस गावरान जातीच्या म्हशीपेक्षा दुप्पट दूध देतात। दररोज जास्तीत जास्त 15 ते 20 लिटर पर्यंत दूध मिळू शकते। या म्हशीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे। जातीवंत म्हशी असण्याबरोबर त्यांना खायला संतुलित आहार असणे हेही महत्वाचे असते। जर म्हशींसाठी असलेले खाद्य उत्तम दर्जाचे असेल तर त्यापासून मिळणारे दूध उत्पादनही जास्त मिळते। आपले कृषी कल्याण।